विद्यार्थी मित्र हो, आज आपण आता 8वीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील व्याकरणाचा भाग की जो आपल्याला 2 मार्कासाठी असतो तो अक्षर गणवृत्ते हा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आता काल आपण लघु आणि गुरु अक्षरांचा क्रम, लघु आणि गुरु अक्षर कशी ओळखावीत याचे असणारे जे नियम आहेत, तर या नियमांची आपण या ठिकाणी काल माहिती घेतलेली आहे। आता आज आपल्याला या ठिकाणी जी वृत्त आहे या वृत्ताचे असणारे जे प्रकार आहे या प्रकाराविषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे। बघा, तर मराठी पद्य रचनेतले वृत्ताचे एकूण 3 प्रकार आहेत। मराठी पद्य रचना वृत्ताचे प्रकार एकूण 3 आहेत। बघा, यातला बघा पहिला प्रकार आहे अक्षर गण वृत्ते, दुसरा या ठिकाणी प्रकार आहे तो म्हणजे मात्रा वृत्ते, आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे छंद वृत्ते। छंद वृत्ते। आता आज आपल्याला या ठिकाणी अक्षरगण वृत्ते हा जो मराठी पद्य रचनेतील वृत्ताचा प्रकार आहे हा प्रकार या ठिकाणी पाहायचा आहे। आता हे पाहत असताना बघा, काल आपण लघु आणि गुरु अक्षर कशी ओळखायची याचे असणारे जे काही नियम आहेत हे नियम या ठिकाणी आपण पाहिलेले आहे। आता बघा या वृत्तामध्ये, बघा या ठिकाणी आपल्याला आता 8वीला एकूण 3 वृत्त या ठिकाणी पाहायची आहेत। या अक्षरगण वृत्तामध्ये बघा पहिलं वृत्त आहे भुजंग प्रयात। भुजंग प्रयात। दुसरं या ठिकाणी वृत्त आहे वसंत तिलका। वसंत तिलका। आणि तिसरं वृत्त या ठिकाणी आहे बघा मालिनी। मालिनी। तर आज आपण या ठिकाणी भुजंग प्रयात या वृत्ताची लक्षणं आणि उदाहरणं या ठिकाणी पाहायची आहेत। बघा आता आपल्याला भुजंग प्रयात हे जे वृत्त आहे तर या वृत्ताचे लक्षण आणि उदाहरण या ठिकाणी कशा प्रकारे परीक्षेमध्ये लिहायचं आहे तर हे पाहायचं आहे। बघा भुजंग प्रयात। बघा परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो आपल्याला, पुढील पैकी कोणत्याही एका वृत्ताचे लक्षण सांगून उदाहरण लिहा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला असतो। 2 मार्कासाठी प्रश्न असतो। 2 पैकी आपल्याला कोणत्याही एकाचं लक्षण आणि उदाहरण लिहायचं, यामध्ये लक्षण या ठिकाणी 1 मार्क आणि उदाहरण या ठिकाणी 1 मार्क अशा प्रकारे याची विभागणी असते। आता बघा सुरुवातीला आपल्याला काय पाहिजे या ठिकाणी लक्षण पाहायचं। आता बघा भुजंग प्रयाताचं लक्षण या ठिकाणी काय आहे आपल्याला बघायचं आहे। बघा सुरुवातीला तर पहिलं लक्षण बघा या वृत्ताचे एकूण 4 चरण असतात। वृत्ताचे एकूण 4 चरण। त्यानंतर बघा लक्षण क्रमांक 2 आहे, याच्या प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात। याच्या प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात। आता यानंतर बघा लक्षण क्रमांक 3 आपल्याला बघायचं आहे, यतीचे स्थान। यतीचे स्थान। आता यतीचं स्थान याचा अर्थ या ठिकाणी यती म्हणजे थांबण्याचं ठिकाण, विश्रांती स्थल। एखादं वाक्य, एखादी पद्य रचना, कवितेची जी काही ओळ आहे ही ओळ या ठिकाणी आपण वाचताना
ज्या ठिकाणी थांबतो त्याला काय म्हणायचं, येतीचे स्थान। मग ते कधी मध्यभागी असतं तर कधी या ठिकाणी शेवटी सुद्धा असू शकतं। सहाव्या आणि बाराव्या अक्षरानंतर येतीचे स्थान, सहाव्या व बाराव्या अक्षरानंतर, अक्षरानंतर। आता बघा लक्षण क्रमांक चौथ कोणता आहे बघा, यातील गण अनुक्रमे, यातील गण अनुक्रमे य य य आणि य असे येतात। बघा पुन्हा एकदा, या वृत्तामध्ये एकूण चार चरण असतात, याच्या प्रत्येक चरणात बारा अक्षरे असतात, यतीचे स्थान सहाव्या व बाराव्या अक्षरानंतर येते आणि यातील गण अनुक्रमे य य य य हे चार वेळा य या ठिकाणी येतात। तर बघा एवढं ज्यावेळी आपण लक्षण घेऊया त्यावेळी आपल्याला एक गुण परीक्षेमध्ये मिळतो। आता यानंतर आपल्याला या ठिकाणी उदाहरण लिहायचं आहे बघा। आता उदाहरणार्थ या भजन प्रयत्नाचं उदाहरण आपण बघायचं आहे। आता उदाहरणाच्या जरी या ठिकाणी चार ओळी आल्या तरी चार लिहिल्या तरी या ठिकाणी चालतील, किंवा चार ओळीतील एक जरी ओळ आपण लिहिली आणि याचा लघु आणि गुरुक्रम जरी या ठिकाणी पाळला किंवा अनुक्रम लिहिला तर आपल्याला याचंही एक मार्क मिळू शकतो। आता बघा आपण एकच ओळ घेऊया, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी आणि खाली धरावे। बघा धरावे तीन तीन अक्षराचा एक एक गट आहे, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी आणि धरावे। तर अशा प्रकारे काय केलं बघा, त्याला काय म्हणायचं लघु आणि गुरुक्रम, बघा इथं य गण, इथं य गण, इथं य गण आणि इथं य गण। तर आपल्याला या ठिकाणी लघु आणि गुरुचा क्रम या ठिकाणी ठरवायचा आहे। बघा लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, लघु गुरु गुरु, नंतर लघु गुरु आणि गुरु। अशा प्रकारे या ठिकाणी तीन तीन अक्षराचा एक एक गट आहे, एक दोन तीन आणि चार, चार त्रिक बारा अक्षरे। समजा या तीन तीन अक्षराचा एक एक गट पाडल्यानंतर जर शेवटी एक किंवा दोन अक्षरे उरली तर अनुक्रमे त्या ठिकाणी काय लिहायचं, कारण गट आहे तीन अक्षराचा, समजा दोन उरली किंवा समजा एक उरलं तर अनुक्रमे अक्षर लघु असेल तर त्या ठिकाणी ल लिहायचं आणि गुरु असेल तर त्या ठिकाणी ग लिहायचं आणि त्या ठिकाणी लघु आणि गुरु अशा प्रकारचा क्रम लिहायचा आहे। तर परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारे दोन मार्कासाठीचा हा भुजंग पयात वृत्ताचा भाग आहे। जर परीक्षेमध्ये हे वृत्तांतर आपण अशा प्रकारे मी फळ्यावर सोडल्याप्रमाणे अगोदर लक्षण लिहायचं, नंतर उदाहरण लिहायचं, उदाहरणाच्या चार ओळी लिहायच्या आणि या चार ओळीतील आपण कुठलीही एक ओळ लघु आणि गुरुक्रमासाठी निवडायची आणि ती ओळ तीन तीन अक्षराच्या गटासहित मांडून त्या ठिकाणी य य य असे गण लिहायचे आणि याचे लघु आणि गुरु अशी अक्षरे या ठिकाणी मांडून आपण उत्तर लिहिलं तर आपल्याला दोनपैकी परीक्षेमध्ये दोन मार्क 100% मिळू शकतात। तर इथं आपण या ठिकाणी थांबायचं आहे, पुढच्या वेळेला आपल्याला वसंत तिलका आणि मालिनी या व्रताची ओळख करून घ्यायची आहे आणि याचे लघु आणि गुरुक्रम बघायचे आहे। धन्यवाद।